इथल्या ज्या 5-6 बिल्डिंग आहेत ना मुख्यमंत्री महोदय, गेल्या 4 दिवसात पालकांनी त्यांच्या लेकरांना खाली सोडलेलं नाही। त्यांची लेकरं आता खाली उतरत नाहीये, शाळेत जायला घाबरत आहेत, खेळायचं तर लांब राहिलं, कसलं सर्वसामान्यांचं सरकार चुलीत घालायचंय काय? कसलं सरकार आहे तुमचं की जिथं लेकराला मोकळेपणाने श्वास घेत आहेत? आणि वरून 20 वर्षाच्या आरोपीला 19, 18 असं करत करत त्याला अल्पवयीन ठरवण्याचा डाव पोलीस ऐकतात। सीपीला वेळ नाही भेटायला, जॉईंट सीपी शब्दांचे खेळ करतात। पीआय कडे 15 दिवस आधीच निवेदन दिलं होतं, पीआय बघत नाही। पोलीस नावाची यंत्रणा असून अस्तित्वात नाही, कारण तुमच्यातले सत्ता संघर्ष संपत नाहीत। एखाद्या मायमाऊलीच्या विनयभंगाची कुणी तक्रार नोंदवली तर त्याच पीआय ची बदली करण्यासाठी तुम्ही राजकारण करता। तुमचं राजकारण होतय साहेब, जीव जाते गोरगरिबाचा। बघा, काळीज नावाची गोष्ट असेल तर पोचत असतील तुमच्यापर्यंत त्या भावना, त्या संवेदना। थोडं जरी तुमचं काळीज हलत असेल माणूस मन, तर आईचा आक्रोश जर तुमच्यापर्यंत पोचत असेल तर कल्याण पूर्वमध्ये दिवसा ढवळ्या 15 दिवसात 3 लोकांवरचे हल्ले, 3 लोकांचे जीव गेले। तुम्ही काय केलं, तुमच्या पोलिसांनी काय केलं, हा जाब तुम्हाला कोण विचारणार, तुम्ही ठरवा। एक लक्षात घ्या, जी झालेली घटना ही नक्कीच दुर्दैवी आहे आणि त्याच्यावर योग्य तो कारवाई नक्कीच होईल। परंतु सुषमा अंधारी ही व्यक्ती, यांना सध्या फक्त आरोप करणं आणि दुसऱ्यांना बोलणं याच्या पलीकडे काहीच काम आहे। त्याच्यामुळे त्या जे काही बोलत आहेत त्याला उत्तर देण्याची खरोखर गरज नाही आहे। परंतु झालेली घटना ही नक्कीच दुर्दैवी आणि त्याचा पोलिसांकडून योग्य ती त्याची कारवाई लवकरात लवकर व्हावी यासाठी आमच्याकडून नक्कीच प्रयत्न केले जातील। दुसरं असं त्यांनी म्हटलेलं आहे, ते भाच्याला त्यांच्या असं आवाहन करत आहेत की भांडणं तुमचे होत आहेत आता, तर त्याला आम्ही आवाहन करते की हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती त्याग करावा, जसा तुम्ही तो त्याग केला तसा हा त्याग करावा आणि या लोकसभेच्या जागा देऊन टाकाव्यात। नसलेला मागितला नाही तो सल्ला खरं तर देण्याची त्यांना फार वाईट सवय आहे, आणि नसलेली नाती जोडण्याचा तोही एक वेगळा त्यांना छंद आहे। त्याच्यामुळे या व्यक्तीला फार काही महत्व देण्याची गरज नाही आहे। विचारलं नाही तिथे प्रत्येक ठिकाणी आपली अक्कल दाखवणं, पाजळणं हे त्यांचं काम आहे आणि त्या पद्धतीने त्या करतायत। त्यांना काय फार सिरियसली घ्यायची गरज नाही।